सो so, डॉक्टर तुम्ही मला संसर्गजन्य रोगांशिवाय तुला असंसर्गजन्य रोगांविषयी सांगणारच होतो हे रोग जन्मजात असतात पण ते कोणत्याही रोगकारक घटकामुळे होत नाही त्यामुळे असे रोग होण्यामागे कोणत्याही प्रकारच्या रोगकारक सूक्ष्मजीवांची आवश्यकता नसते म्हणून त्यांना असंसर्गजन्य रोग असं म्हणतात थोडक्यात रोगजनकांव्यतिरिक्त इतर घटकांमुळे होणाऱ्या छोट्या अधिग्रहित रोगांमध्ये संसर्गजन्य रोग असतात हे रोग रोगी व्यक्तीकडून वातावरणातील दूषित घटकांद्वारे म्हणजे हवा पाणी माती किंवा अन्नामधून मानवी शरीरात प्रवेश करत नाही याचा अर्थ हे रोग फक्त रोगी माणसापर्यंत सीमित राहतात म्हणजे माझ्या पायाला झालेली जखम आणि मोडलेला हात असंसर्गजन्य आहे माझ्याबरोबर खेळल्याने किंवा मला स्पर्श केल्याने त्यांना कोणालाही असा रोग होणार नाही पण त्यांना अपघात झाला किंवा खेळताना कोणी पडलं तरच माझ्यासारखा असा त्रास होऊ शकतो खरे खरे पण असंसर्गजन्य रोग होण्याची आणखी कोणती कारणं आहेत खेळताना पडून इजा होण्याशिवाय आणखी अनेक घटक आहेत ज्यामुळे असंसर्गजन्य रोग होऊ शकतात मी तुला त्यातल्या काही कारणांची माहिती सांगतो ओके पहिलं आहे पौष्टिक किंवा आहाराची कमतरता काही रोग हे आपल्याला आवश्यक असणारी पोषण मूल्य न मिळाल्यामुळे होतात उदाहरणार्थ जीवनसत्व खनिज अमिनो आम्ल इत्यादी घटक शरीराच्या वाढीच्या प्राथमिक अवस्थेत आवश्यक तेवढ्या प्रमाणात न मिळाल्याने हे रोग होतात उदाहरणार्थ स्कर्वी हा जीवनसत्वाच्या अभावाने उद्भवणारा एक प्रकारचा रक्तरोग आहे क जीवनसत्वाच्या अभावाने हा रोग होतो यात दातामधून रक्त येणे जखमा अत्यंत हळूहळू भरणे हाडांमध्ये वेदना आणि सूज यासारखी लक्षणं पाहायला मिळतात दुसरं उदाहरण म्हणजे शरीरात लोहाची कमतरता होय या कमतरतेमुळे हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण होते आणि त्यामुळे रक्ताशय आयोडिनची कमतरता आणि यामुळेच गलगंड म्हणजे गळ्याला गाठी येणे हा रोग होतो दुसरा प्रकारे ऊती आणि अवयवांचा रहास वृद्ध लोकांमध्ये सामान्यत असे काही रोग आढळतात कारण शरीराच्या ऊतींमुळे अवयवांमध्ये वृद्धत्व येते अवयव अशक्त होतात आणि त्यांच्या कार्यावर वाईट परिणाम होतो त्यात काही आजार असतात उदाहरणार्थ संधिवात उच्च रक्तदाब ऑस्टिओप्रोसिस क आणि ड जीवनसत्वाच्या अभावामुळे हाडे ठिसूळ होता, मोती होतात मोतीबिंदू मूत्रपिंडाचा रोग इत्यादी तिसरं आहे अपघात आणि इजा काही रोग हे भौतिक घटकांमुळे होतात उष्णता दाब थंडी तापमान ध्वनी घर्षण प्रारण या घटना एखाद्याच्या चुकीमुळे होतात किंवा अपघाताने होतात भाजणे हाडे मोडणे जखमा अति थंड वातावरणामुळे अवयव निकामी होणे हाडांच्या खालील जाळीदार पेशींचे आवरण फाटणे इत्यादी रोग ही याची उदाहरणे आहेत याचबरोबर काही रासायनिक पदार्थ शरीरात गेल्यास रोग निर्माण होतात विषारी वायू धूर धूळकण घातक रसायनं धातू इत्यादींमुळे हे असे रोग होण्याची दाट शक्यता असते चौथं आहे ॲलर्जी जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीरात एखादा पदार्थ गेल्यास ती व्यक्ती त्या पदार्थाच्या बाबतीत अतिसंवेदनशील होते तेव्हा त्या ते रोगाला ऍलर्जी असं म्हणतात पराकण धान्य धूळ धूर, धूर प्राण्यांचे केस याचे कण श्वासात गेल्यास काही व्यक्तींना त्रास होतो तसेच दमा हा ही रोग धूळ किंवा काही श्वसनाशी संबंधित गोष्टींशी असलेला रोग आहे पाचवा हे कर्करोग शरीरातील पेशींची उतींची किंवा शरीरातील एखाद्या अवयवाची अनियमित वाढ झाल्यामुळे कर्करोग होतो कर्करोग होण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत होतात रिया आता तुला असंसर्गजन्य रोगांची कारण मला खूप छान समजलं थँक्यू डॉक्टर ओके आता मी तुला एक प्रश्न विचारतो त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकशील का हो डॉक्टर मी नक्की प्रयत्न करेन आता तुम्हाला संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोगांच्या लक्षणांमध्ये काय फरक आहे ते सांगू शकशील का मी तुम्हाला सारांश रूपाने संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोगांची लक्षणे सांगते हे रोग संसर्गजन्य किंवा रोग निर्माणकारक सजीवांमुळे निर्माण होतात त्यांना रोगजनक जीवाणू हो किंवा विषाणू हो असं म्हणतात पण असंसर्गजन्य रोग हे रोगजनक जीवाणूंमुळे होत नाहीत संसर्गजन्य रोग हे रोगी व्यक्तीकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निरोगी व्यक्तीच्या शरीरात जातात संसर्ग झालेली हवा पाणी अन्न माती किंवा इतर पदार्थानेही या रोगांना कारणीभूत ठरतात पण असंसर्गजन्य रोग रोगी व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीला कोणत्याही साधनाद्वारे होत नाहीत या रोगांना संसर्गजन्य रोग असे म्हणतात रोगकारक जीवाणू किंवा विषाणूंना नष्ट करणारी औषध किंवा प्रतिजैविक यांचा वापर करून हे रोग बरे होतात या रोगांमधून बरे होण्यासाठी प्रतिजैविक किंवा औषधांशिवाय इतर गोष्टींची आवश्यकता असते संसर्गजन्य रोगांची शक्यता लसीकरणाद्वारे प्रतिबंधित करता येते पण लसीकरणाद्वारे या असंसर्गजन्य रोगांना प्रतिबंधित करता येत नाही हवा पाणी माती अन्न किंवा इतर पदार्थांद्वारे पसरणाऱ्या या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी स्वच्छतेच्या चांगल्या सवयी आणि चांगल्या आरोग्यदायी सवयी उपयोगात येतात असंसर्गजन्य रोग या रोगांची लागण रोखण्यासाठी अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतात उदाहरणार्थ वय अन्नाची आणि वातावरणाची गुणवत्ता राहणीमान ताण इत्यादी खूपच रिया आणि मी जे काही तुला सांगितलं आहे ते सगळं तुला चांगल्या प्रकारे समजलं आहे मला तुझा खूप अभिमान वाटतो थँक्यू डॉक्टर मी आता माझ्या मित्रमैत्रिणींना रोगाविषयी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देऊ शकते मला तुम्ही ज्या प्रकारे रोगांविषयी जी माहिती सांगितली ते फारच आवडलं मला खूप आनंद आहे की मी तुला ही माहिती देऊ शकलो आणि हो तुझं नेहमी स्वागतच असेल कळलं आणि नियमित येत राहा आणि हाताची नक्की काळजी घे ओके ओके बाय ओके बाय बाय